आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. लोकसभा निवडणुकीत सदाशिव पाटील गटाला बालेकिल्ल्यातच फटका. संजय पाटलांचे लीड सदाशिव पाटलांसाठी डोकेदुखी ठरणार काय? नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सदाशिव पाटील गटाला फटका बसल्याचे दिसून येते. संजय पाटलांच्या गुडबुकमध्ये असणाऱ्या सदाशिव पाटील यांनी ऐनवेळी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांना पाठबळ देण्याचा निर्णय घेत आपली ताकद त्यांच्या पाठीमागे उभी केली आहे. पण नुकत्याच झालेल्या निकालात विट्यात संजय पाटील यांना सर्वाधिक मते पडली आहेत. त्यांना 11,132, विशाल पाटील यांना 8,520 मते पडली आहेत. तर गोपीचंद पडळकरांना कुणीही मातब्बराने पाठिंबा न देता 5,509 मते पडली आहेत. यात संजय पाटलांना तब्बल 2,612 मतांची आघाडी मिळाली आहे. मतदानाच्या या आकडेवारीवर नजर टाकली तर सदाशिव पाटलांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. विधानसभेला सदाशिव पाटील उमेदवारी करणार आहेत, मैदान मारणारच अशी टॅगलाईन घेत त्यांनी जोरदार काम करायला सुरुवात केली आहे. वैभव पाटील यांनी जोरदारपणे संपर्क मोहीम चालवली आहे. अशा स्थितीत बालेकिल्ल्यातच मतदार सोबत नसतील तर मोठा फटका बसू शकतो. विट्याचे मतदान हे सदाशिव पाटलांसाठी मूळ भांडवल आहे, म्हणजेच त्यांच्या राजकारणात मूळ मुद्दल आहे. व्याज मिळवायच्या ऐवजी मुद्दलातच घोळ आला तर काय होईल हे बँक सक्षमपणे चालवणाऱ्या सदाशिव पाटलांना सांगायची गरज नाही. त्यांनी विशाल पाटलांना ताकद दिल्यावर केवळ 8,520 मते पडली आहेत, तर संजय पाटील व गोपीचंद पडळकर या दोघांची मिळून 16,641 मते विरोधात गेली आहेत. हे उलटे गेलेले मतदान विधानसभेला डोकेदुखी ठरू शकते. सदाशिव पाटलांची त्यांच्या गटावर पकड नसल्याचे यातून दिसून येते. दादा, तुम्ही आता विधानसभेच्या तयारीला लागलाय, तुम्ही स्वतः सर्वत्र फिरत आहे, पण असं असताना तुमचं जे होमग्राऊंड आहे विटा, तिथलं मतदान 16,000 आसपास तुमच्या विरोधात गेले, तर ही कुठेतरी धोक्याची घंटा वाटते. सर्वात पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक, विधानसभेची निवडणूक, ग्रामपंचायतीच्या असतील नाही तर स्थानिक लेवलच्या निवडणूक, ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये वेगवेगळे संदर्भ असतात. परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विटा शहरामध्ये आम्ही विशाल पाटलांचं काम करायचा निर्णय घेतला आणि विशाल पाटलांच्या पाठीमागे आम्ही ताकद आमची लावायचा विचार केला. त्यावेळी मागच्या 5 वर्षामध्ये मी स्वतः संजय पाटील यांच्या बरोबरीनं त्यांच्या बरोबर काम करत असताना अनेक कामाच्या माध्यमातून, अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक लोकांना इथं मदत करायचा आम्ही प्रयत्न केला होता. शेवटी असं राहतं की ज्यावेळी माझ्यावरती स्वतःवरती येतं आणि मग मी त्याला मदत केली आहे, त्याला जर मी त्यावेळी जे जाणीव करून दिली की मी त्या कामाला तुला मदत केली होती, त्या कामापोटी मी तुला भरे वैभव पाटलाने सांगून असू दे आणि कुणी सांगून असून मदत केली होती, असं ज्यावेळी एखादा उमेदवार आव्हान करतो त्यावेळी ज्याचं काम झालं असेल, ज्याला त्या कामाच्या माध्यमातून मदत झाली असेल, तो शेवटी त्याच्या कामाचा न्याय देण्याच्या दृष्टिकोन किंवा ज्याने न्याय दिला आहे त्याच्या पाठीमागे उभा राहायचा प्रयत्न असतो. ही जी लोकसभेची निवडणुकी झाली याच्यामध्ये आम्हाला आमच्या राजकीयदृष्ट्या विशाल पाटलांचं काम करणं क्रमप्राप्त होतं. कारण मी सुरुवातीच्या पण मागच्या सगळ्या मुलाखतीच्या संदर्भात किंवा पेपर कॉन ह्याच्यामध्ये सगळ्यांना मी असं सांगितलेलं आहे की आमचे विरोधक इथं स्थानिक लेवलला जे आहेत ते जर संजय पाटलांच्या विरोधी काम करत असतील तर आमच्या स्थानिक राजकारणाच्या दृष्टिकोनातून त्याच्या विरोधात भूमिका घेणंही आमचं काम आहे. संजय पाटलांनी मागं पण आम्हाला मदत केलेली आहे, त्यांची मदत आम्हाला झालेली आहे, एकमेकांचे राजकीय ऋणानुबंध असतील, एकमेकांचे फॅमिली ऋणानुबंध आहेत, ते अखंडपणे राहतात, पण काय राजकीय निर्णय असे घ्यावे लागतात त्याचाच एक परिणाम म्हणून जो आम्ही घेतलेला निर्णय होता त्याला विरोध नाही, पण संजय पाटलांच्याबद्दल कामाच्या माध्यमातून आलेला संपर्क, त्यांचा वैयक्तिक विटेकरांशी असलेला संपर्क, त्यांनी त्यांच्या संपर्काच्या माध्यमातून काही लोक जोडली होती, त्याचा परिणाम म्हणून आज भाजपला इथं बऱ्यापैकी मतदान जास्त झालेलं आहे. त्याच पद्धतीने गोपीचंद पडळकरांच्या बाबतीत पण असाच विषय पुढे येतो आहे. त्यांनी गेली 4-5 वर्षामध्ये ह्या परिसरामध्ये विटे शहरामध्ये अनेक आमच्याबरोबर काम करणारे अनेक कार्यकर्ते असतील यांच्याशी त्यांच्या पद्धतीने संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता. तुम्हाला मागं 2 निवडणुका विधानसभेच्या गोपीचंद पडळकरांनी ह्या मतदारसंघात लढवल्या, पाठीमागं काय एवढं त्यांना मतदान झालं नाही आणि ह्यावेळीच का मतदान झालं, तर तिथं सदाशिव पाटील हे
समीकरण तिकडे नव्हतं, भाऊ नाहीत ना लोकसभेला उभा. त्यामुळे स्थानिक लेवलचा ज्या काय कार्यकर्त्यांचे काय संबंध गोपीचंद पडळकरांच्याबरोबर होते, त्याच पद्धतीनं वंचितचा जो इफेक्ट झाला, म्हणजे त्यांना आमचा धनगर समाज जो कायम आमच्याबरोबर असतो, इथलं आंबेडकर नगरमधले आमचे कार्यकर्ते जे बौद्ध समाजातले आहेत ते नेहमी आपल्याबरोबर असतात, नेहरू नगरमधले अनेक कार्यकर्ते आपल्याबरोबर नेहमी काम करतात, ह्यांना जातीच्यासाठी म्हणून आणि वंचितचा थोडा इफेक्ट असल्यामुळं गोपीचंद पडळकरांना तिकडे मतदान झालेल्याचं दिसतंय. ह्याचा अर्थ असा नव्हे की ज्या विधानसभेची निवडणूक लागेल आणि होम पिचवर तर आम्ही कुठं कमी पडतोय असा कदापि कोणी घेऊ नये, कारण की शेवटी ज्या त्या निवडणुकीचे संदर्भ ज्या त्यावेळी वेगवेगळे असतात. ज्यावेळी सदाशिव पाटील उमेदवार म्हणून विधानसभेला असतील त्यावेळी मला 100% खात्री आणि गेल्या 2-4 दिवसामध्ये किंवा मागच्या निवडणुकीचे ज्यावेळी निकालाचं झाल्यानंतर आम्ही अनेक कार्यकर्त्यांशी भेटलो आहे, अनेक कार्यकर्ते आम्हाला येऊन भेटले की ज्यांनी संजय पाटलांचं किंवा वंचितचं काम केले ते येऊन त्यांनी सांगितलं झालं त्या दिवशी आम्हाला ते निर्णय करणं योग्य. माझा पुढचा प्रश्न हा होता की काही तुमच्या कार्यकर्ते ज्यांनी नगराध्यक्षपद उपनगराध्यक्षपद भूषवलं त्यांनी संजय पाटलांचं काम केलं, मग कुठंतरी तुमची जे तुम्ही जो पाठिंबा दिला होता विशाल पाटलांना तर कुठंतरी हा आदेश डावलून त्यांनी काम केलं? आदेश डावलून असं कुणीही काम केलं नाही. ज्याचे ज्याचे संबंध होते त्याने त्या त्या पद्धतीनं काही गोष्टी कानावरती घालून काम केलेलं आहे. असं कधीच झालेलं नाही आहे की आदेश डावलून वगैरे, कारण आपली पार्टी हे गेले 40 वर्ष सातत्यानं काम करणारे आम्ही लोकात. आता ज्या लोकांना तुम्ही म्हणता पदावरती गेलेत पद भोगले आणि परत नंतर काहीतरी वेगळा निर्णय घेतात असं कधीही कोणी पार्टीचा प्रोटोकॉल सोडून कधी करत नसतं. त्यांच्या काय तर वैयक्तिक अडचणी होत्या. आता सगळ्याच गोष्टी काय तुम्हाला मी सांगू शकत नाही, काय त्यांच्या वैयक्तिक अडचणी होत्या, त्यांच्या काय वैयक्तिक काय गोष्टी होत्या, त्यासाठी त्यांनी सांगून की आम्हाला ही अडचण आहे ज्यावेळी आम्हाला संजय पाटलांचं काम करायला लागतं किंवा काही लोकांनी गोपीचंद पडळकरांचं मला काम करावं लागतं. असं झालं का आधी संजय पाटलांना पाठिंबा दिला नंतर विशाल पाटलांना दिला हा या गोंधळात काही तसं म्हणू शकत नाही. शेवटी आपल्याला आपल्या राजकीय निर्णय हे आपल्याला नेत्यांच्या सोयीचेच आपल्याला घ्यावे लागतात. मी 5 वर्ष गेल्या 5 वर्ष संजय काकांच्याबरोबर सगळ्यांच्या सगळ्या गोष्टीत बरोबर होतो, काकांच्याबरोबर हर एक कार्यक्रमात बरोबर होतो, अनेक विकास कामाच्या माध्यमातून मी जे जे काकांना सांगत गेलो ते काकांनी केलं, ज्या सगळ्या गोष्टी त्या त्या वेळच्या त्या त्या पद्धतीनं व्यवस्थित चालल्या. पण मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की काय राजकीय निर्णय असे आपल्याला करावं लागतात की त्याच्यामध्ये आपल्याला काय कठोरसुद्धा म्हणजे आम्हालासुद्धा काय लोकांना वाटत होतं की असं असं गेलो असतो तर बरं झालं असेल, पण आमचे विरोधकच अगोदर तिकडे जाऊन बसल्यामुळं. समजा जर बाबरांनी घरवापसी केली असती राष्ट्रवादीत ते गेले असते तर तुम्ही 100% भाजपमध्ये गेला असता प्रवेश केला, भाजपमध्ये प्रवेश केला नसता पण संजय काकांचं 100% काम केलं. पण असं म्हणजे बोलण्यात येत होतं की दादा भाजपमध्ये जाण्याच्या वाटेवरती आहेत. नाही ज्यावेळी तिथं जर स्पेस असेल शेवटी जो तो आपापले राजकीय स्पेस निर्माण करायचा प्रयत्न करतो 100% मला जर चांगली राजकीय संधी तिथे उपलब्ध असती तर 100% मी तिकडे जायचा सुद्धा विचार केला असता. आणि जसं की तुम्ही बोललात की लोकांनी आम्हाला सांगून म्हणजे कानावरती मदत केली त्यांना तर कुठेतरी छुपा पाठिंबा होता संजय पाटील? अजिबात नाही आहे, तसली कुठली गोष्ट नाही आहे, तसल्या कुठल्याही गोष्टीवरती आम्ही कधी असं वरून एक आणि आतून एक असं कधी करत नाही. आम्ही पूर्णपणे प्रामाणिकपणे विशाल पाटलांचं काम केलं. ज्या कार्यकर्त्यांना करायचं नव्हतं त्यांनी आम्हाला सांगितलं, त्यांना आम्ही कुठलं एक असंच करा असंच केलं पाहिजे असं पण सांगितलं नाही. आम्ही एक भूमिका घेतली, त्या भूमिकेबरोबर येणाऱ्यांना अत्यंत प्रामाणिकपणे ज्यांनी आले त्यांना बरोबर घेऊन काम केलं, जे आले नाहीत त्यांनी सांगून केलं. आता त्यातल्या काही लोकांनी आणखीन छुपं काय तर कमी जास्त केलं असेल तर तो त्यांचा विषय, पण आमची भूमिका आदरणीय सदाशिव भाऊ पाटील यांनी जी विशाल पाटलांना मदत करायची भूमिका घेतली त्या भूमिकेशी सगळे समरस होऊन एक वाक्यतेने आम्ही जे काम केलं, जे विशाल पाटलांना ह्या मतदारसंघात मतदान झाले ते 100% आम्ही प्रामाणिक काम केलं आहे आणि त्यांच्या संपर्कातून आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटीमधून आणि त्यांच्या स्वतःच्या काय स्किलमधून झाले. शेवटी उमेदवार उमेदवारामध्ये कंपॅरिझन ह्या निवडणुकीच्या निमित्तानं झालेलं आहे. प्रत्येक उमेदवाराचं स्वतःचं काहीतरी क्रेडिट्स आहे, स्वतःचे काम करायची पद्धत आहे, जनसंपर्क आहे, कामाचा छाप आहे, त्याची स्वतःची आणि काय ॲक्टिव्हिटीज आहेत ह्याच्यावरती सुद्धा त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. मग असं असतं तर मग गोपीचंद पडळकरांना पण 2 नंबरची मतं मिळालेत, संजय काकांना त्यांच्यामध्ये फक्त 1000 मताचं अंतर आहे. मग एवढी जर समजा संजय पाटलांच्या पाठीमागं काकांच्या पाठीमागं एवढी जर समजा सगळे लोक असतील तर त्यांना आणखीन फरकानं पुढे जायला पाहिजे होतं, पण तेवढा फरक पण नाही पडला ना. हा सुद्धा गोष्टीचा आपण कुठे विचार केला जेव्हा की तुम्ही विशाल पाटलांना मदत केली तर त्याच्यानंतर तुमच्या मैत्रीवर काय फरक पडलाय? विशाल पाटलांची मैत्री माझी पक्की झालेली आहे, म्हणजे तशी काय संजय काकांशी आज तरी मी अजून कुठल्याच बाबतीत आम्ही कुठलीच रिॲक्शन त्यांच्या बाबतीत दिलेलं नाही आहे. मला खात्री नाही असं नाही, माझ्या सदीच्या शुभेच्छा ऑलवेज काकांच्या बरोबर आहे. काम करणारा माणूस आहे, मागचं त्यांचं सगळ्यात मोठं आत्ता निवडून येताना
पक्षाबरोबर मोदी साहेबांच्याबरोबर त्यांचा व्यक्तिशा संपर्क आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन जे जे लोकांना त्यांनी जपलं, ज्यांना ज्यांना मदत केली, ज्यांच्या ज्यांच्या ते संपर्कात राहिले, त्या सगळ्यांनी सुद्धा त्यांना मदत केलेली. त्यामुळे त्यांचा जो स्वभाव आहे, माफ करणं, पाठीमागं टाकणं आणि पुढं जाणं, ह्याच्यामध्ये त्यांनी मला पण घ्यावं असं मला नक्कीच वाटेल. अनिल बाबर यांनी बहुतेक कार्यकर्ते संजय पाटलांच्या मागे ताकदीने उभे केले, फाटाफूट होऊ दिली नाही, पण सदाशिव पाटलांच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचा आदेश मानला नाही. यात अनेक विद्यमान नगरसेवक सामील होते. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष अशी लाभाची पदे घेतलेल्या कार्यकर्त्यांनी सदाशिव पाटलांचे आदेश डावलणे ही गंभीर बाब आहे. नेत्याचा आदेश धाब्यावर बसवत या लोकांनी संजय पाटलांचे काम केले. जर कार्यकर्त्यांना अशी सवय लागली तर विधानसभेला अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे, कारण विटा शहर आणि त्यांचे मतदान हा सदाशिव पाटलांचा पॉवर पॉईंट आहे. हा पॉवर पॉईंट हातातून निसटला तर पुढचा खेळ जोखमीचा ठरू शकतो. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करते समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा.